मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प हा 23 जुलै 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. शेतकरी, नोकरदार, सर्वसामान्य आणि व्यावसायिकांचंही आता या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले. मात्र देशाच्या अर्थसंकल्पाचा इतिहास कसा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तर याची सुरुवात कशी झाली, पहिला अर्थसंकल्प कधी आणि कुणी सादर केला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. शिवाय अर्थसंकल्पाबद्दलच्या काही ब्रिटिश प्रथांबद्दलही समजून घेणार आहोत. सुरुवातीला पाहूयात अर्थसंकल्प म्हणजे नक्की काय ते. तर आर्थिक दृष्टीने अर्थसंकल्पाचा अर्थ असा होतो तो म्हणजे पैसे खर्च करण्याची तयार करण्यात आलेली योजना. इंग्रजीमध्येच याला बजेट असं म्हणतात. बजेट हा मूळचा फ्रेंच शब्द बॉजेट या शब्दापासून तयार झालाय. या शब्दाचा अर्थ म्हणजेच लहान आकाराची चांबड्याची बॅग असा होतो. अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पाचा दस्तऐवज हा लेदर बॅग मधून संसदेत आणण्याची प्रथा होती. मात्र ही प्रथा काही वर्षांपूर्वी बदलण्यात आली. आता पाहूयात पहिला अर्थसंकल्प नेमका कसा आणि कुणी सादर केला ते. केंद्रीय बजेट सादर करण्याची परंपरा ही ब्रिटिश काळापासून सुरू झाली होती. देशाचं पहिलं बजेट हे इंग्रजांच्या काळात म्हणजेच 7 एप्रिल 1860 मध्ये सादर करण्यात आलं होतं. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ जेम्स विल्सन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला होता. तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प हा देशाचे पहिले अर्थमंत्री आर के षणमुख चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला होता. देशाच्या पहिल्या अर्थसंकल्पात एक खास गोष्ट होती, ती म्हणजे यामध्ये कराचा कोणताही प्रस्ताव मांडण्यात आलेला नव्हता. पहिल्या अर्थसंकल्पात खर्चाचा अंदाज हा 197.29 कोटी रुपये होता, तर उत्पन्न हे 171.15 कोटी रुपये अपेक्षित होतं. याशिवाय वित्तीय तूट ही 26.24 कोटी रुपये इतकी होती. यानंतर बजेट सादर करण्याच्या प्रक्रियेत मात्र अनेक बदल झाले. स्वतंत्र भारतात इंग्रजांच्या परंपरेनुसार 1955 पर्यंत बजेट हे केवळ इंग्रजी भाषेतच सादर करण्यात येत होतं. तर 1955-56 दरम्यान अर्थसंकल्प हा पहिल्यांदाच हिंदी भाषेतही सादर करण्यात आला. देशाची राष्ट्रभाषा हिंदी असल्यामुळे आणि ती सर्वसामान्यांना समजत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही अर्थसंकल्प समजावा याच उद्देशाने अर्थसंकल्प हिंदी भाषेतून सादर करण्यासाठी देशाचे तिसरे अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर सी.डी. देशमुख यांनी मेहनत घेतली होती. त्यानंतरपासून बजेटचं प्रिंटिंग हे इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेतून सुरू झालं. सी.डी. देशमुख यांना ब्रिटिश सरकारनं 11 ऑगस्ट 1943 रोजी आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्त केलं होतं. आता ब्रिटिशांच्या कोणकोणत्या परंपरा मोडीत काढल्या आहेत ते पाहूयात. ब्रिटिशांच्या काळात युनियन बजेट हे संध्याकाळी 5 वाजता सादर केलं जायचं, कारण इंग्लंडमध्ये तेव्हा सकाळचे 11:30 वाजलेले असायचे. स्वातंत्र्यानंतरही ही परंपरा कायम होती. मात्र 1999 नंतर तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ बदलून ही सकाळी 11 वाजताची केली. याशिवाय अर्थसंकल्प हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सादर केला जात होता. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र ही परंपरा मोडीत काढत अर्थसंकल्प हा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशीच म्हणजेच 1 फेब्रुवारीला सादर करण्यास 2017 पासून सुरुवात केली आणि आजही 1 फेब्रुवारी या दिवशीच अर्थसंकल्प सादर होतो. यासोबतच अरुण जेटली यांनी ब्रिटिशांची आणखी एक प्रथा मोडीत काढली आहे, ती म्हणजे ब्रिटिश काळात रेल्वे अर्थसंकल्प हा साधारण अर्थसंकल्पाच्या 1 दिवस आधी रेल्वे मंत्री संसदेत सादर करत होते. मात्र 2017 पासून रेल्वे अर्थसंकल्प सुद्धा सर्वसामान्य अर्थसंकल्पासोबतच सादर केला जातो, तो स्वतंत्रपणे आता सादर केला जात नाही. तर पहिला रेल्वे अर्थसंकल्प हा 1924 रोजी ब्रिटिश राजवटीत सादर करण्यात आला होता. कोरोना महामारीनंतर मात्र पेपरलेस बजेट सादर व्हायला सुरुवात झाली आहे. 2021-22 अर्थसंकल्प हा पहिला असा अर्थसंकल्प आहे जो इलेक्ट्रॉनिक्स मीडियमच्या द्वारे सादर करण्यात आलाय. या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे संसदेतील प्रत्येक सदस्याजवळ याची कॉपी असते. आता पाहूयात कोणत्या अर्थमंत्र्यांनी किती बजेट सादर केलेत ते. देशात सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड हा मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. मोरारजी देसाई यांनी 8 वार्षिक आणि 2 अंतरिम अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. मोरारजी देसाई यांच्या नंतर पी चिदंबरम यांनी 9 वेळेस बजेट सादर केले. तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री म्हणून 8 वेळेस बजेट सादर केले.
शिवाय माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनीही 8 वेळेस बजेट सादर केले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 6 वेळेस तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आतापर्यंत 6 वेळेस अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय आणि आता 7व्या वेळेस निर्मला सीतारामन या बजेट सादर करणार आहेत. आता पाहूयात बजेट मधील आतापर्यंतचं सगळ्यात मोठं भाषण कोणी आणि कोणत्या वर्षी दिलं होतं ते. तर 2020 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सगळ्यात मोठं बजेट भाषण दिलं होतं आणि ते एका बॉलिवूड चित्रपटापेक्षाही मोठं होतं. त्यावेळेस त्यांनी लोकसभेत 2 तास 42 मिनिटांचं भाषण दिलं होतं. त्यानंतर मात्र निर्मला सीतारामन यांच्या भाषणाचा कालावधी हा कमी कमी होत गेलाय. मात्र त्यांचा 2020 रेकॉर्ड अजूनही तुटलेला नाहीये. मोदी सरकारचं अंतरिम बजेट 2024 सादर करताना अर्थमंत्री सीतारामन यांनी अवघ्या 60 मिनिटातच आपलं भाषण संपवलं होतं. तर मंडळी, यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.